नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद्याचे भाव मोठ्या प्रमाणात सध्या पडलेले आहेत आणि शेतकऱ्यांनी कांदा पिकवण्यासाठी जो काही खर्च केला आहे तो खर्चही त्यांचा सध्याच्या भावामध्ये वसूल होत नाही अशामुळे शेतकऱ्यामध्ये सध्या संतापाचं वातावरण सध्या पाव्यास मिळत आहे मित्रांनो काल आपण बातमी पाहिली होती की सटाणा बाजार समितीसमोर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं होतं तर मित्रांनो अजून एका बाजार समितीसमोर आंदोलन हे करण्यात आलं होतं त्याची बातमी आपल्याकडे आलेले आहे तर मित्रांनो ती बातमी आपण सविस्तर पाहूयात शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने सोमवारी राष्ट्रीय महामार्गावर करंजाळ उपबाजारासमोर रास्ता रोको केला आहे कांदा दरासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेच्या वतीने सकाळी दहा वाजता राष्ट्रीय महामार्गाजवळ करंजाड येथील नामपूर बाजार समितीच्या उपबाजाराच्या प्रवेशद्वारासमोर रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी शासकीय धोरणाविरोधात जोरदार टेकासरा सोडले जवळपास दीड तास चाललेल्या आंदोलनामुळे वाहतूक ठप्प झाली होती दोन्ही बाजूला दीड ते दोन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारदी व महसूल अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी येऊन निवेदन स्वीकारले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आंदोलनात संघटनेचे जिल्हाध्यक्ष अर्जुन बोराडे तालुका अध्यक्ष बाळासाहेब चौधरी तालुका उपाध्यक्ष नंदू आयरे आणि अने असे अनेक शेतकरी हे आंदोलनामध्ये उपस्थित होते तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा